नमस्कार मंडळी, आमचा न्यूझीलंड या चॅनलमध्ये मी अमेय सरखो तुमचे मनापासून स्वागत करतो। तर आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे व्हिडिओची, ती म्हणजे सबर्ब्स ऑफ ऑकलंड, म्हणजे ऑकलंडची उपनगर तुम्हाला दाखवणार आहोत। तर आज त्याचा तिसरा पार्ट आहे। तर आज आपण बघणार आहोत सबर्ब, ते म्हणजे ओनिहंगा। आता हे नाव आहे ते मावरी भाषेतलं, म्हणजे इकडचे जे स्थानिक रहिवासी आदिवासी आहेत, म्हणजे ब्रिटिश इथे ब्रिटिशांची वसाहत होण्याच्या आधीपासून, तर त्यांचं हे नाव आहे। तर त्याचा अर्थ असा असतो की वाळू किंवा बीच, म्हणजे असं वाळूने भरलेला बीच। पूर्वी अजूनही आहे, पूर्वीच्या काळी जास्त असं वाळूचा भाग होता तिकडे, मग ते बरंचसं बुजवलं, रिक्लेम झालं आणि काळानुसार ते बदललं, पण ते नाव अजूनही त्याचं ओनिहंगा आहे। तर हा जो भाग आहे तो साधारणपणे 50-50 असा 50% रेसिडेन्शियल भाग आहे, म्हणजे लोक राहतात, घरं आहेत, आणि 50% असं इंडस्ट्रीयल वगैरे असं हे कंपन्या वेअरहाऊसेस वगैरे अशा टाईपचं आहे। तर इथे बऱ्याच सुरुवातीला इथे वसाहत झाली, म्हणजे जेव्हा इथे ब्रिटिश आले न्यूझीलंडमध्ये, साधारणपणे 1850-60 ते आले, आणि सुरुवातीला इकडे एका टेकडीवरती सैनिकांची वसाहत होती, ज्याला द फेन्सिबल्स म्हणून म्हणायचे। तर मिल्टनवरनं हे युद्धात लढलेले, इंज्युअर झालेले किंवा रिटायर झालेले किंवा असं जे होते ते मोस्टली तसे सिनियर लोक होते त्याच्यामध्ये। बेसिकली ऑकलंड शहराचं हे एक चेकपोस्ट किंवा एक सर्व्हेलन्स पोस्ट कसं ते होतं त्या काळी, आणि बाकी बरीच जुनी 100 वर्षापेक्षा जुनी घरं वगैरे या भागात आहेत। तर चला तर मग आपण बघूया। तर मित्रांनो, हा बघताय, हा या रस्त्याचं नाव ओनिहंगा मॉल रोड असं आहे, आणि हा ओनिहंगा सबर्बमधला असा मेन शॉपिंग रोड किंवा असा मार्केटचा रोड आहे। रेस्टॉरंट्स, वेगवेगळे शॉप्स इथे आहेत। तुम्ही डावीकडे कॅफेज वगैरे बघू शकता। इथून पुढे मोस्टली सगळे शॉप्स आहेत। अनेक कॅफेज आहेत इकडे। हा एक छोटासा राऊंड अबाउट आहे, आपण सगळे जाणार आहोत। या रस्त्यावरती ख्रिसमस ते दरम्यान खूप सुंदर लाईटिंग असतं। नक्की पुढच्या ख्रिसमसला त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की दाखवेन। बँका आहेत इकडे, ब्रांचेस आहेत अनेक त्यांच्या। ही बघा वेस्ट पॅक ब्रांच, छोटे रेस्टॉरंट्स, कॅफेज, तर साधारणपणे इथपर्यंत हा ओनिहंगा मॉल रोड आहे, इथे दुकानं संपतात। तर मित्रांनो, समोर ही इमारत जी बघताय त्याला ओनिहंगा फ्री लायब्ररी असं म्हणतात,
आता ती लायब्ररी नाही आहे, ऐतिहासिक इमारत आहे 1911 मध्ये बांधलेली. तर मित्रांनो, आपण आता ओन्यांग स्टेशन या भागात आहोत. तर हे काही जुने फोटो आहेत. तर ह्याच्यावरती पहिली ट्रेन ओन्यांगात आलेली आहे, द फर्स्ट साऊथ ऑकलंड टू रेल फॅन स्पेशल ट्रेन अरायविंग इन ओन्यांग. हे त्या काळातले काही जुने फोटो, जुन्या आठवणी. हा ओन्यांगाचा जुना पोर्ट, जुन्या काळातल्या बोटी. हा एक ट्रॅमचा फोटो आहे 1908 मधला. तर हे आहे ओन्यांग स्टेशन मित्रांनो. आत्ताच एक ट्रेन आलेली आहे. तर ओन्यांग हे शेवटचं स्टेशन आहे, टर्मिनल आहे ऑकलंड सिटी सीबीडी मधनं. जे आहे आपल्याकडे तसं व्हीटी स्टेशन आहे, तसं तिकडे ब्रिटोमार्ट म्हणून स्टेशन आहे, आणि ओन्यांग हे लास्ट स्टेशन आहे. इकडची ट्रेन फार छोट्या असतात, जेमतेम 2-3 डबे, त्याच्यासमोर गर्दी नसते. तर आता आपण ओन्यांगाच्या इंडस्ट्रियल एरियात आलेले आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की हा अर्धा साधारणपणे हा ओन्यांगाचा भाग इंडस्ट्रियल आहे आणि अर्धा रेसिडेन्शियल आहे. हा बस डेपो आहे, ओन्यांग ट्रान्सपोर्ट सेंटर बस डेपो. ओन्यांगाचा ॲडव्हान्टेज असं म्हणजे ती की सिटीशी चांगलं कनेक्टेड आहे, रेल्वे म्हणा बस म्हणा. त्याच्यामुळे या भागात लोक राहायला प्रिफर करतात. सिटी सेंटरपासून खूप लांब नसून साधारणपणे तुम्ही एक मॅक्सिमम अर्ध्या तासात येऊ शकता. उजव्या साईडला एक चर्च दिसत आहे बघा मित्रांनो, कॅथोलिक चर्च आहे, बरंच जुनं आहे. तर आपल्या डाव्या बाजूला ड्रेसमार्ट शॉपिंग सेंटर आहे. तर ड्रेसमार्ट बद्दल सांगायचं झालं तर हे शॉपिंग सेंटरमध्ये होलसेल फॅक्टरी आउटलेट्स आहेत. मग ते शूज म्हणा, कपड्यांचं म्हणा किंवा इतर काही गोष्टी. तर त्याच्यामुळे नक्कीच इकडे थोडंसं जरा कमी किमतीला मिळतात आणि फॅक्टरी आउटलेट्स असतात. तर त्याच्यामुळे हे ड्रेसमार्ट बरंच फेमस आहे आणि ऑकलंडच्या इतर भागातनं सुद्धा खूप लोक इथे येतात. हे बघा डावीकडे, प्रचंड गर्दी असते सकाळपासून. विकेंड तर पार्किंगसाठी खूप झटपट असते लोकांमध्ये. ही ड्रेसमार्टची दुसरी साईड आहे, एक एंट्रन्स आहे. हा मित्रांनो, हे जे डावीकडे पार्क बघताय तुम्ही,
ह्याला जेलिको पार्क म्हणतात. हा त्याचा फाउंटन कारंजा आहे. तर या पार्क वरती आपल्या चॅनल वरती एक व्हिडिओ आहे ऑलरेडी, त्याचं नाव आर्क ऑफ रिमेंबरन्स अँड हिस्टॉरिकल हाऊसेस आहे. कारण ह्याच्यामध्ये तीन घरं आहेत जी अशी ऐतिहासिक घरं आहेत, तर त्या घरांच्या आतमध्ये जे काय बघायला मिळतं आपल्याला ते सगळं आपल्या चॅनलवरती आहे. आणि इतर या पार्कचा एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तर आमच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन तो जरूर बघा. आणि त्याची लिंक मी शेअर करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर हे ओनंगातले असेच रेसिडेन्शियल रोड्स आहेत आणि या पर्टिक्युलर रोडवरती बरीच झाडं आहेत. छान घर, छान झाड. बराच मोठा स्लोप आहे खर तर हा रस्ता. छोटंसं लेक कसं आहे, उनेंगा बे रिझर्व म्हणतात त्याला. आणि हे आपण बघू शकता मंडळी, हे उनेंगा मधलं श्री शिर्डी साईबाबा मंदिर. तर ह्याच्यावरती डिटेल्ड व्हिडिओ बनवले आहे, त्याची लिंक मी देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो पण तुम्ही जरूर बघा, तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ उनेंगा या सबवरती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या ओळखीच्यांमध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा, व आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.